नमस्कार मराठी वेब दुनिया लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे. आज आम्ही गोष्टी करू जीएसटी बद्दल की जीएसटी साठी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात एक खास सोहळा आहे. केंद्र सरकारने जीएसटी साठी जोरदार तयारी केली आहे आणि स्वातंत्र्यानंतरची पहिली कर सुधारणा अंमलात आणण्यासाठी काउंट डाऊन सुरू झाला आहे. 1 जुलैपासून जीएसटी लागू करण्यासाठी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात खास सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान काही माजी पंतप्रधान उपस्थित राहणार आहे. मात्र काँग्रेसने या ऐतिहासिक सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये रात्री 11 वाजता जीएसटी लागू करण्यासाठी एक कार्यक्रम सुरू होणार असून 12:10 हा कार्यक्रम चालेल. या कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत. यानंतर 12:00 राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे देशात जीएसटी लागू झाल्याची घोषणा करतील. जीएसटी अर्थातच वस्तू आणि सेवा कर हा संपूर्ण देशभरात लागू केला जाणार असून यामुळे व्हॉट्सअप वॅट्सवर इतर सर्व कर रद्द होणार आहे. सध्या देशात केंद्र आणि राज्य सरकारचे 20 हून अधिक विविध कर करदात्यांना भरावे लागतात आणि जीएसटी लागू झाल्यावर या सगळ्या करांची जागा फक्त एकच कर घेणार आहे, तो म्हणजे जीएसटी. या कर प्रणालीमुळे सेंट्रल सेल्स टॅक्स, सेवा कर, एक्साइज टॅक्स, लक्झरी टॅक्स, मनोरंजन कर, वेट्स ते सर्व रद्द होणार आहेत कर. आणि ही कर प्रणाली लागू झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारला यातील समान वाटा मिळणार आहे. वन नेशन वन टॅक्स या संकल्पनेवरच जीएसटी आधारित आहे. तसेच आम्ही पाहू की टॅक्स फ्री सेवेत इकॉनॉमिक काही हॉटेल्स 1000 रुपयांपेक्षा कमी भाड्याला असलेली हॉटेल्स आणि लॉजेस सामील आहेत. आणि टॅक्स फ्री वस्तूमध्ये जर आम्ही पाहायला गेलो तर बिंदी, कुंकू, ताजे मांस, कच्चे मांस, स्टॅम्प, स्नॅरी, कागदपत्र, कच्चे चिकन, छापील पुस्तके, अंडी, वृत्तपत्रे, फळे, भाज्या, काचेच्या बांगड्या, दूध, दही, ताक, मध, मीठ, पाव, खादी, बेसन, आटा, मेट्रो, लोकल ट्रेन अशा वस्तू ज्या आहेत टॅक्स फ्री मध्ये सामील आहे. तर ही होती जीएसटी बद्दलची आमची संक्षिप्त माहिती. आणि सविस्तर माहिती तुम्हाला याबद्दल बघायची असेल तर या आमच्या मराठी .com.